चालू आहे। पेशंटचं नाव काय? प्रियंका किरण शिंदे। कुठं ऍडमिट केलं होतं? बलदव हॉस्पिटल मध्ये। कशासाठी ऍडमिट केलं होतं? सीजर साठी, म्हणजे डिलिव्हरी साठी। बर, काय घडलं? तिथे गेलो आम्ही, मला ऍडमिट करून घेतलं त्यांनी, ऍडव्हान्स भरा म्हणले 50,000 भरलं, आणि परत ना प्रत्येक वेळेस त्यांनी टेस्ट सांगेल ती टेस्ट आम्ही केली, आणि ज्या वेळेस आता बिल त्यांनी दिलं परत एक्स्ट्रा पैसे वरती मागायला लागले, मग आम्ही एक्स्ट्रा पैसे कशाचे विचारल्यावर परत आमची स्वाद घालायला लागले, मग आमचे पेशंट आम्ही गाडीत बसवलो होते, झालं बिलिंग सगळं, म्हणून पेशंटला घेऊन दरा दरा ओढायला लागली मला पेशंटला, नाही म्हणले तुम्हाला कोंडून ठेवणार आहे म्हणजे एक्स्ट्रा पैसे दिलेले। कोण म्हणलं असं? मॅडम स्वतः म्हणली। डॉक्टर प्रतिभा बलदवा ही मॅडम स्वतः म्हणली असं? बर बर, आम्ही नाही म्हणल्यावर तुमच्या बाळाला आणि तुझ्या त्या पेशंटला काहीतरी होईल अशा भाषेत बोलली, असा सराप दिलाय की डॉक्टरशी बोलणं शोभत का? डॉक्टर देव मानले जाते। किती दिवस झाला ऍडमिट होता? आम्ही 4 दिवस झाला, आज 5वा दिवस आहे। 5 दिवसाचं पेशंट सीजर झालेलं मॅडम धरून ओढते गाडीतून, पेशंटला पण ओढाल ते? पेशंटलाच ओढायला लागली ती, मी नाही म्हणलं, मला ओढायला लागली परत, आम्हा दोघींना ओढावडी केली दरा दरा। तुम्ही विचारा नाही कशासाठी तुम्ही ओढावडी करता? ती वरचे पैसे द्यायचे होते, ते दिले नाहीत म्हणून। तुम्ही किती पैसे भरले होते? आम्ही पहिल्या दिवशी 50,000 भरले होते, परत 20 भरले, परत 50 भरले, 50 नाही, परत शेवटच्या दिवशी नियमाप्रमाणे बिल 147 झालतं। पेशंटला वडावडी करताना तुम्ही डॉक्टरच्या मध्ये आला म्हणून तुम्हाला त्यांनी झटापट केली? काय म्हटलं? मी म्हणत होती मी पेशंट आज शेजार झालेला आहे, तिला उठता येत नाही, तिला नका वडू म्हणत होती, मला ढकलून देऊन तिला वडायला लागली होती, मी नाही तिला धरून वडू दिलं नाही, मी आडवी गेली, तर तुमच्या बाळाला तुला काय तर होऊन जाईल म्हणली। कोण म्हणलं असं? डॉक्टर म्हणली, मॅडम म्हणली स्वतः। नाव? ना प्रतिभा बलदवा, डॉक्टर बलदवा हॉस्पिटल मध्ये। मग काय अशा हॉस्पिटलवर कारवाई होणं अपेक्षित वाटतं का? होय पाहिजे, आजच्या आज कारवाई झाली पाहिजे। ते तुम्ही आता असं आम्ही गोरगरिबांसाठी त्यांनी काय केलं असं? आम्ही आवाज उठवला, एखादा गरीब असेल ते पैसे देऊन जाणारच। जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना या माध्यमातून आपण काय सांगाल? त्यांनी ऍक्शन घेतलीच पाहिजे ह्याच्या विषयावर, त्यांनी ह्या विषयावर ऍक्शन घेतलीच पाहिजे, हजनांना माझी विनंती। हॉस्पिटल सील व्हायला पाहिजे? पाहिजे, आजच झालं पाहिजे। आमच्या बरोबर गेले या गोरगरीबावर जनते किती जण, तिने असं अगोदर तिथे सगळी सखोल मागची चौकशी झाली पाहिजे सगळे डिटेल्स, आणि चौकशी होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे। आजच्या आज हॉस्पिटल सील झालं पाहिजे ही आमची विनंती आहे। नर्मदा हॉस्पिटल पाठव।